नमस्कार मित्रांनो स्वागत आहे इंडिओरिंग मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आय ई सी म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड कसा घ्यायचा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड घेतल्यामुळं आपला जे बिझनेस आहे हा बिझनेस आपण भारताच्या बाहेरसुद्धा वाढवू शकतो किंवा भारताच्या बाहेरून एखादी गोष्ट आपल्याला परचेस करायची आहे विकत घ्यायची आहे तर आपण विकतसुद्धा घेऊ शकतो हे आय ई सी कोड काढल्यानंतर आपल्याला भारताबाहेर आयात निर्यात करणं सोपं जातं तर तो, तो आय ई सी कोड कुठून काढायचा कसा काढायचा आपल्या बिझनेससाठी हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून असे अतिमहत्वाचे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर मिळत जातील आणि आणखी काही बिझनेसचे सर्टिफिकेट जर तुम्हाला लागत असतील त्याच्याविषयी नॉलेज हवं असेल तर कृपया कमेंट करा तर मित्रांनो सुरू करूयात सगळ्यात पहिले आपल्याला जायचे डी जी एफ टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तिथं आपल्याला अप्लाय आप फॉर आय सी असं ऑप्शन दिसतं तर इथं क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात एक लॉग इन आणि रजिस्टर तर आपल्याला सगळ्यात पहिले रजिस्टर करून घ्यायचं आहे इथं रजिस्टर युजर ॲज अ इम्पोर्टर एक्सपोर्टर करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं फस्ट नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमचं लास्ट नेम तिथं एंटर करायचं जे डॉक्युमेंटवर लास्ट नेम आहे ते इंटर करा त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे दोन्ही तुमचे करंट टाका चालू मेल आय डी आणि मोबाईल नंबर तिथं टाका इथं बिझनेसचा किंवा पर्सनल मेल आय डी पण तुम्ही टाकू शकता मेल आय डी टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे पिनकोड एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट तिथं ॲटोमॅटिक येतं ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर स्टेट ॲटोमॅटिक येतं सिटी आपल्याला फक्त तिथे चूज करायची आहे त्याच्यानंतर कॅपचा जो दिसतो तो कॅपचा आपल्याला तिथे एंटर करायचा आहे आणि खाली बाय रजिस्टरिंग यू ॲग्रिंग टू आवर टर्म कंडिशन या चेकबॉक्सला क्लिक करून सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे कॅबच्या व्यवस्थित टाकून घ्या इथं सेंड ओ टी पी या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल आणि मोबाईलवर दो दोन्हीवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे तो मोबाईलला आलेला ओ टी पी टाका किंवा ईमेलवर जो तुम्हाला पहिले टाकता येईल तो ओ टी पी टाकून घ्या मोबाईलचं ओ टी पी टाकल्यानंतर ईमेल आय डीचं ओ टी पी टाका किंवा ईमेलचा टाकल्यानंतर मोबाईल टाका काय हरकत नाही इथं मेल आय डी आलेला ओ टी पी आता एंटर करूयात त्याच्यानंतर रजिस्टर या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे नंबर चुकला असेल तर बॅक जाऊन करेक्ट करू शकता या क्लीक के लिए कि यूजर है बें रजिस्टर या ऑप्शनला आपण क्लिक केलं की युजर हॅज बिन रजिस्टर सक्सेसफुली म्हणतं नंतर आपल्याला परत बॅग जाऊन लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर युजरनेममध्ये तुमचा मेल आय डी जो आहे तो मेल आय डी तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि पासवर्ड आपल्याला येतो मेल आय डीवर आणि मेसेजवर तो पासवर्ड आपल्याला तिथं एंटर करायचा आहे मेल आय डी आणि मोबाईल नंबरवरच ह्या दोन्ही गोष्टी येतात पासवर्ड आणि युजर आय डी पण युजर आय डी हा तुमचा मेल आय असतो पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या आपल्याला टाकायचा आहे कॅपच्या टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे ही लॉग इनपर्यंतची प्रोसेस झाली रजिस्टर अँड लॉग इन इथं इन केल्यानंतर आपल्याला पासवर्ड चेंज करावा लागतो तर करा ला, इथं कन्फर्म पास जो करंट पासवर्ड म्हणजे जुना पासवर्ड जो आला होता तो पासवर्ड तुम्ही इथं टाका आणि त्याच्यानंतर नवीन पासवर्ड जे तुम्हाला सेट करायचा आहे तो सेट करून घ्या आठ ते मॅक्झिमम बारा कॅरेक्टरचा असला पाहिजे त्याच्यामध्ये एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबर आणि एक सिंबॉल तरी असायला पाहिजे कन्फर्म पास पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाका त्याच्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे ठेवा पासवर्ड आठ ते बारा कॅरेक्टरचाच असायला हवा सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर आर यू शुअर चेंज पासवर्ड इथं ओके या बटनाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड चेंज होतो पासवर्ड चेंज झाला की परत आपल्याला जे नवीन विंडो आहे ते ओपन होते तिथं परत जाऊन आपल्याला लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनाला क्लिक करून आपला मेल आय डी आणि आपण जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड आपल्याला इथं टाकायचा आहे इथं मेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचा येतो तो, तो कॅपचा एंटर करायचा आहे कॅपच्या एंटर करून लॉग इन या बटनाला क्लिक करायचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन ऑप्शन येतात नवीन ई सी काढण्यासाठी न जुना आय ई सी अपडेट करण्यासाठीचा सा ऑप्शन येतो तर तुम्हाला तिथं दोन्हीपैकी कोणते एक ऑप्शन तुम्ही चूज करू शकता आपला ई सी किंवा लिंक आय ए सी जुनं असेल तर तुम्ही ते जाणू शकता त्याच्यानंतर आय ई सीचं स्टेटस पण चेक करू शकता इथं आपल्या आय ई सी या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं कोणतं ॲप्लिकेशन दिसत नाही खाली आपल्याला डाव्या साईडला स्टार्ट फ्रेश ॲप्लिकेशन येतं तिथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बेसिक डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत आपल्या कंपनीचं टाईप काय आहे प्रोपरायटरशिप आहे पार्टनरशिप आहे ते टाकायचं आहे आणि फर्मचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर फर्मचं पॅन असेल तर फर्मचं पॅन टाका किंवा प्रोपरायटरशिप असेल तर पर्स पर्सनल पॅन नंबर तिथं टाकायचा आहे पर्सनल पॅन नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव जे आहे पॅन नंबरवर ते नाव तिथं टाकायचं आहे त्याच्यानंतर जन्मतारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे इथं था चा। जी जन्मतारीख तुमची पॅन कार्ड आहे ते सिलेक्ट करून घ्या ते घेतल्यानंतर पॅन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो त्याच्यानंतर तुमची एक्सपोर्टरची कॅटेगरी चूज करायची आहे सर्विस प्रोवाईडर आहात का गुड्स तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात ते तिथं टाकायचं त्याच्यानंतर ए सी जेडमध्ये येत असाल ते नो करायचं तुमच्याकडे एस टी पी ई टी पी आहे का त्याला येसनो करायचं जी एस टी टाकायचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी ऑलरेडी येतो तर इथं तुम्हाला एक सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुमच्या एस्टाब्लिशमेंटचं सॉपॅक्ट असाल का इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट असेल दोन्हीपैकी एक तुम्ही इथं अपलोड करू शकता पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप डीड अटॅच करायला लागेल त्याच्यानंतर फर्म ॲड्रेस डिटेलला आपल्याला क्लिक करायचं इथं सबमिट होत नाही पूर्ण तिन्ही आपल्याला ऑप्शन भरायला लागतील इथं ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे पहिले पिनकोड टाकून सिटी चूज करायची त्याच्यानंतर स्टेट ॲटोमॅटिक येतं त्याच्यानंतर डी जी एफ टीचं तुमचं ज्युरिक्सन्स ते पण ॲटोमॅटिक येतं इथं तुम्हाला ॲड्रेस प्रूफमध्ये रेंट ॲग्रीमेंट किंवा आधार कार्ड वगैरे अपलोड करावं लागेल तुमचं बिझनेसचा प्रूफ म्हणून तेव्हा टेलिफोन बिल इलेक्ट्रिसिटी बिल पण चालू शकतं इथं खाली आल्यानंतर ब्रांच डिटेल म्हणजे तुमचं जिथं बिझनेस आहे त्या बिझनेसच्या काही शाखा असतील तर त्या वेगवेगळ्या शाखाचे डिटेल्स तुम्हाला इथं एंटर करावे लागेल इथं जी एस टी नंबर तुमचा असेल तर जी एस टी नंबर टाका आणि शाखेचे ॲड्रेस तुम्हाला टाकायचे आहेत इथं ॲड्रेस टाकून ॲड या बटनाला क्लिक करायचं ॲड केल्यानंतर खाली तुमचे ब्रांच ॲड होते सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं ब्रांच डिटेलनंतर प्रोपरायच्या डिटेल्समध्ये आपल्याला जायचं आहे प्रोपरायट डिटेल्समध्ये गेल्यानंतर खाली पॅनचे डिटेल दिसते तिथं आणखी काही डिटेल्स आपल्याला ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये रिलेटिव नेम असेल फादर नेम असेल त्याच्यानंतर ॲड्रेस सिटी स्टेट पिनकोड डिस्ट्रिक्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं टाकून घ्यायच्या आहेत ॲड्रेसमध्ये जो तुमचा आधार कार्ड व ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे याच्या अगोदरचा जो ॲड्रेस होता तो तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस म्हणजे जिथं बिझनेस करतात त्या बिझनेसचा ॲड्रेस तुम्हाला तिथं टाकायचा होता इथं तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला तिथं टाकायचा आहे डीन म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर असेल ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टसाठी असतो तो असेल तर तो तिथं टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर व्यवस्थित ॲड्रेस भरून घ्यायचा आणि आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं एंटर करायचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर अपडेट या बटनाला क्लिक करायचा अपडेट या बटनाला क्लिक केलं की के आपली के जे डिटेल्स आपण भरली होती ती अपडेट होते त्याच्यामध्ये तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो डायरेक्टरचा आहे प्रोपरायटरचा आहे ते डिटेल्स इथं अपडेट होते त्यांना सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं पॅन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली हा मेसेज आला तरच तुमचं जे पुढचे प्रोसेस आहे ते पुढं जाते तर प्रोपरायटर डिटेल्स आपण टाकल्यानंतर आपल्याला बँकेची इन्फॉर्मेशन तिथं द्यायची आहे बँकेची इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचा बँक अकाउंट नंबर त्याच्यासोबत तुम्हाला पी डी एफमध्ये चेकसुद्धा डा अपलोड करायचा आहे इथं बँक अकाऊंट डिटेल्समध्ये पहिले अकाउंट नंबर टाकून घ्यायचा तुमचा जो अकाऊंट नंबर आहे तो अकाऊंट नंबर इथं एंटर करायचा बिझनेसचा असेल तर बिझनेसचा टाका जर तुम्ही प्रोपरायटर असाल तर तुमचा वैयक्तिक अकाऊंट नंबर दिला तरी हरकत नाही इथं ड्राफ्ट ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा ॲप्लिकेशनचा जो ड्राफ्ट नंबर आहे तो जनरेट झालेला आहे तुम्ही इथं पाहू शकता तो ड्राफ्ट अकाउंट नंबरने तुम्ही पुढं तुमचं आय सी जे आहे ते ट्रॅक करू शकता इथं अकाऊंट नंबर आपण एंटर करूयात इथं अकाऊंट नंबर एंटर केल्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव येतं म्हणजे ज्याच्या नावावर ना अकाऊंट आहे ते डिटेल्स आपल्याला तिथं टाकायचे आहे अकाउंट होल्डरचं नाव टाकल्यानंतर आपल्याला आय एफ एस कोड इथे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर जी बँक आहे ती बँक सिलेक्ट आपल्याला करायची आहे बँक सिलेक्ट केल्यानंतर ब्रांच पण आपल्याला तिथं टाकायचं आहे आणि प्रायमरी अकाउंट असेल तर दोन अका असतील तर आपल्याला कोणतेही एक प्रायमरी करायचं आहे त्याच्यामध्ये आणि अटॅचमेंटमध्ये तुमचा पी डी एफमध्ये चेक अपलोड करायचा आहे पी डी एफमधला चेक हा पी एफ एम एस व्हेरीफाय करतं त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन पुढे प्रोसेस होतं अन्यथा होणार नाही त्याच्यामुळं जी ॲप्लिकेशन चेक जे आहे ते तुम्हाला पी डी एफमध्येच अपलोड करायचं आहे बँक इन्फॉर्मेशन तुम्ही अपडेट केल्यानंतर बँक इन्फॉर्मेशन व्यवस्थित अपडेट करायचे आहे त्याच्यानंतर ऑदर डिटेल्स प्रेफरेड सेक्टर्स ऑफ ऑपरेशन म्हणजे तुम्ही कोणत्या सेक्टर्समध्ये काम करणार आहात त्याच्यानंतर तुमचे प्रोडक्ट्स कोणते असणार आहेत एन आय सी कोड काय आहेत हे सगळ्या डिटेल्स आपल्याला तिथं टाकायचे आहेत ऑदर ऑदर डिटेल्समध्ये प्रेफरेड सेक्टर ऑफ ऑपरेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या डिटेल्स टाकायचे आहेत तर तिथं ज्या डिटेल्स येतील ते डिटेल्स आपल्याला इंटर करायचे आहेत अदर प्रेफरेड डिटेल्स ह्या ह्याची माहिती आपण भरल्यानंतर सेव अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे सेक्टर्स सेक्टर्समध्ये ह्या डिटेल टाकून घ्यायच्या ते डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला डिक्लरेशन येतं ते डिक्लेरेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि ॲप्लिकेशनची समरी प्रिव्ह्यू येतो तो, तो पाहायचा आहे आणि जमलं तर प्रिंट करून ठेवायचा त्याच्यानंतर फायनल सबमिट या बटनाला क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशन सबमिट करायचं सात ते आठ दिवसामध्ये आय ए सी तुमचा जनरेट होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण आल्यास ते पण मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील धन्यवाद